जत्राट येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन. भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र जत्राट ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतन वास्तूचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक निवास खोत यांनी केले. ही इमारत महात्मा गांधी रोजगार हमी योजना या अंतर्गत व माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 22,25,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या इमारतीचा उद्घाटन समारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स लक्षात ठेवून गाव पातळीवर सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यानंतर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व जत्राट पीकेपीएसचे चेअरमन रमेश भिवशे यांच्या हस्ते फित कापून नूतन ग्रामपंचायत वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. तर नामफलकाचे अनावरण अप्पासाहेब शिंदे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष नीलम जबडे, उपाध्यक्ष सुनील सुतार, सदस्य शिवाजी रानमाळे, रियाज बाबाजी फकीर, गंगूबाई नाईक, रघुनाथ कुमरे, बाबासो कांबळे, श्रीमती लीलाबाई कुंभार, नितीन विजयनगरे, रामा कबुरे, मारुती कर्नुरे, वंदना जबडे, दिनकर शिंपुकडे, सेक्रेटरी नितीन विजयनगरे, शांताराम कोळी, बाबासाहेब जबडे यांच्यासह जत्राट शिरपेवाडी येथील सर्वपक्षीय नेते, जत्राट ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन उपस्थित होते. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवशे व शिवाजी रानमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खासदार प्रकाश हुक्केरी यांनी 22,25,000 रुपये या निधी मंजूर करून दिला. ह्यासाठी तर ह्या मनरेगामधून कमीत कमी 16,00,000 रुपये आमच्या ग्रामपंचायतमधून आणि 5,00,000 रुपये प्रकाश हुक्केरी यांनी ह्यात घालून 22,25,000 निधी हा मंजूर करून 4 दिवसात त्यांनी फाईल आम्हाला आणून दिली आणि त्याचं काम 1 वर्षाच्या आत मला वाटतं हे पूर्ण करण्यात आलेलं आहे. मागच्या खादागी लेशनच्या आदोर हे मंजूर करून त्यांनी फाईल दिली होती आणि त्याच्या आत हे काम झालं आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला ह्या ग्रामपंचायतचं आज कोरोनाचं हे असल्यामुळं संसर्ग रोग ज्यादा असल्याकारणानं आम्ही गाव लेवलला सर्व मेंबर, सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना बोलवून इथे हे उद्घाटन गाव लेवलला करायचं हे ठरवलं आणि त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या मशीन मीटिंगमध्ये हा ठराव करून आज ग्रामपंचायतचं ओपनिंग करण्यात आलं. ग्रामपंचायत अध्यक्ष निलम जबडे यांच्या सर्व सदस्य व शिवाजी रानमाळे व इतर सर्व सदस्य यांनी सगळ्यांचं उपाध्यक्ष सुनील सुतार व सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आमचे नेते रमेश भिवशे यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामपंचायत सर्व सदस्य, तसेच वाडीचे मान्यवर, जत्रटचे मान्यवर, तसेच उपाध्यक्ष सुनील सुतार यांच्या उपस्थितीचा हा कार्यक्रम असा भव्य संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी, या बिल्डिंगसाठी माननीय प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून आम्हाला वाढीव निधी मिळाला आणि राजीव गांधी सेवा केंद्र ही इमारत आज आम्ही ओपनिंग केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा या कार्य या बिल्डिंगचं आजच्यापासून आमच्या ह्या बिल्डिंगमध्ये सर्व कामकाज चालू होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी जे मान्यवर, जे गावकरी, जे सर्वेवाडीचे सदस्य, आमच्या सगळ्या गावातले प्रतिष्ठित नागरिक आले त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो व येणाऱ्या काळामध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये आमचा कारभार आम्ही चालू करतो.